सो मंडळी नमस्कार, परत एकदा तुम्हाला माझा आवाज ऐकायला येतोय आणि द रिझन इज व्हेरी सिम्पल. परत एकदा या व्हिडिओमध्ये व्हॉइस नाही आहे, साऊंड नाही आहे, सो मी व्हॉइस ओव्हर देतो आहे. आणि ही ती सकाळ आहे 23 मेची, ज्या दिवशी हे लोक गोव्याला जात होते फ्लाईटने, आणि ते सगळे पॅकिंग करून सगळे रेडी होते आणि टाटा गुड बाय सगळं चालू होतं आणि तिथे मम्मी प्रेम खूप होतं चाललं होतं. बिकॉज पहिल्यांदा श्वेता एकटी जाते, कुठे ट्रॅव्हल करते आणि ते युजली आम्ही तिघं असतो आणि ते मम्मी आणि लेकींचं जरा खूपच चालू होतं. बिकॉज मायराला कसं आहे, दिवसभर ती राहू शकते पण रात्री तिला झोपताना मम्मी लागते. सो आम्ही 8-10 दिवसापासून तिला सांगतच होतो की समजवत होतो की असं असं आहे, गोव्याला जायचं आहे, गोव्याला जाणार आहे, गोव्याला जाणार आहे. सो तिला प्रिपेअर केलं होतं बट एंड ऑफ द डे शेवटी तिला ते असतं की नाही मम्मी मम्मी काय करू, कशी राहू सगळं ते. सो बराच वेळ ते सगळं चालू होतं, ऑलमोस्ट 1/2 तास तरी. आणि तेच तुम्हाला आता बघायला मिळतं आहे, मम्मी प्रेम प्रकरण खूप चालू होतं. आणि मी ह्या सगळ्यांना हेच सांगत होतो या वेळेला की तुम्ही कितीही काहीही झालं तरी जेवढं तुमच्याकडनं शक्य होईल तेवढं शूट करा. द रिझन इज व्हेरी सिम्पल, सी फोटोज तुमच्याकडे असणार बट ही जी मेमरी आहे ना, ही तुमच्याकडे कायम स्मरणी राहील आणि यू विल ऑलवेज रिलेट दिस मेमरीज. व्लॉगिंग हा पार्ट डिफरंट आहे, मी त्यांना म्हणत नव्हतं व्लॉग करा नाही करा, बट ही मेमरीज तुमच्याकडे राहतील, तुम्ही जे काही कराल त्या चौघीजणी आयुष्यभर तुम्हाला लक्षात राहील. सो मी त्यांना म्हटलं की व्हिडिओ शूट करा व्हॉट एवर जिथे तुम्ही जाल तिकडे. सो टाटा सी ऑफ करत होतो आम्ही इकडनं आणि इकडनं त्यांची दुपारी 2:00 फ्लाईट होती, तर ते एअरपोर्टला आम्ही मग त्यांना सोडायला गेलो आणि मग बघू आता पुढे काय काय होतं आहे ते. सो आणि आदल्या दिवशी हे लोक येऊन शॉपिंग बिपिंग बरंच काय झालं यांचं, बँड्राला गेले होते, नंतर भरपूर काही ठिकाणी त्यांनी शॉपिंग बिपिंग केली, ते नेलार्ट बिलार्ट. सो गोवा ह्यांच्यासाठी एकदम असं फुल तयारी होती 2 दिवसापासून त्यांची. आणि बघू आता गोव्यामध्ये हे लोक काय धमाल करतायत, बिकॉज मीही पुढचं काही बघितलं नाही, एडिटिंग करतानाच मला कळेल. सो लेट्स एन्जॉय दिस गोवा व्लॉग्स गर्ल गँगचा. गोव्याला चालले आहे जेपू. सेटल हो राहिला असं वाटत राहिलं. त्याला तर आनंद होतोय, त्याला काय गेलं आपलं गोव्याचं गेलं. आपण आपली थापडी करूये भाऊ. मत झाला आपली जाईल फ्लाईट निघून. आपण छान मज्जा करूया. हा हा सोनू, ये आपण सगळं करूया, ये घेऊन घ्या. पहिल्यांदा जिजू दीदीला एक तर पाठवतोय. खरंच आहे. थँक्यू जिजू. त्यांच्या बायकोला पहिल्यांदा मग काय असेल तर फोन करतो. चला जिजू, दहा रोवलं बिरवलं तर फोन करतो. नाही तर येतो, येताना पायी पायी येतो. बाय. Bye.
झालंय आणि इकडे बसलाय लाईट ची वाट बघताय. फोकस करते फोकस. आमची फ्लाईट होती 2 वाजता आणि आता वाजले 3:30. सो 1.5 तास लेट आहे. खूप बोर झालो आहे आम्ही. खूप जास्त बोर झालो. असणार 1 तास 4 तास फ्लाईट येस. आणि साक्षी आणि चंचलचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता जो अतिशय. चला चला लाईन संपली पण जाऊ दे अजून पुढे. असं लास्टलाच जायचं आपल्याला. सो फायनली आता आम्ही जाऊन बसणार. चंचल चंचल बरी आहेस ना? हो बरी. मग सो फायनली आमची फ्लाईट निघाली. सो फायनली आम्ही गोव्यामध्ये पोहोचलोय. खूप सारा वेट केल्यानंतर येस. आणि आता आम्ही जाणार आहे आमच्या रूमवर. सो आम्ही तुम्हाला तिकडे जाऊन भेटतो. सो फायनली आम्ही आमच्या रूममध्ये पोहोचलोय आणि आम्ही आपण किती वाजता आलो? 5:30 एअरपोर्टला. 7 वाजलेत. आम्ही आधी ज्या रूममध्ये गेलो तिथे काही प्रॉब्लेम झाले म्हणून चेंज केला आणि आता आम्ही द एव्हेन्यू या हॉटेलमध्ये आलो आणि एकदम बीचिंग लागू आहे. तुम्हाला तर आम्ही आणि रूम टूर पण देऊया. मेन रूम टूर आणि आम्ही एवढी रिक्वेस्ट केली आम्हाला एकच रूम हवा. दोन रूम नको होते तर ते म्हणे नाही मॅम आम्ही एकच अडल्ट अजून एक्स्ट्रा ऍडजस्ट करू शकतो. पण आम्ही म्हटलं नाही आम्हाला एकच हवं आहे. त्यांनी आमची रिक्वेस्ट ऐकली आणि आम्ही चौघी एकाच रूम मध्ये राहतो. धिंगाण आहे. तर हा आहे आमचा रूम. हे आहे रूम मधलं वॉशरूम. ही मी इकडे. ही चंचल. इकडे आहे वॉर्डरोब. आणि हा आहे आमचा बेड जिथे आम्ही ऍडजस्ट करणार आहे चौघी. सो फेवर. आणि याच्या इकडनं रोड दिसतो गं आपण आलो तो. हा तर आपण फ्रेश होऊया आणि मग भेटूया. येस तर आम्ही फ्रेश झालो आणि लगेचच बाहेर पडलो कारण आम्हाला खूप भूक लागली होती. आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. आता आम्ही आलो आहे कलिंग बेंच. सो आता आम्ही काहीतरी खाणार आणि मग परत फिरणार. थोडी शॉपिंग पण करणार. आम्ही घरी पण खूप शॉपिंग केली होती. इकडे परत शॉपिंग करणार आहे आणि आम्ही जरा नवीन आहे ब्लॉग करण्यासाठी तर आम्हाला समजून घ्या. चंचल पण ब्लॉगिंग करणार आहे तर तुमची इच्छा आहे का चंचलचे ब्लॉग बघायचे? कमेंट करून सांगा आम्हाला. चला तर आम्ही खातो काहीतरी. किती छान वाटतंय ना. ते लाटा येत आहेत मस्त एकदम पीस. ऍक्च्युली त्या साईडला खूप साऊंड आहे म्हणून आम्ही तिकडे गेलो नाही. आम्हाला एकदम शांतता हवी होती कारण आम्ही खूप दमलो. चला मस्त वाटत आहे ना. मस्त समुद्राची मजा घेतली पाण्याची. फील करतोय पण मस्त वाटते. मस्त वाटतंय. ते लाटा पण बघ ना किती छान आहे. ये ना थोडं.
काल नंतर आम्ही डायरेक्ट आज भेटतोय.